नवीनच गाडी आहे, 21,000 जेन्युइन किलोमीटर चालली, सीएनजी गाडी आहे ही, हा पेट्रोल गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे, चालली पण फार कमी गाडी ही. अजून एक आयटेन आहे आणि सीएनजी मध्ये ही. माझी प्राइस 2,20 आहे, पण मी 2 मध्ये फायनल कस्टमर्स नाही देऊन टाकेन, ट्रान्सफर वगैरे सर्व मिळून. 2,00,000 तुम्हाला SX4 मिळते. या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला 2 स्विफ्ट डिझायर गाड्या दाखवणार आहोत. तर आपल्याला 4,00,000 तुम्हाला स्विफ्ट डिझायर गाडी मिळते, जी डिझेल मध्ये गाडी आहे, 2015 ची आहे, एक्सयूव्ही डिझेल गाडी आहे, 64 जेन्युइन किलोमीटर चालली गाडी. नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपल्या मराठी चॅनल मध्ये. माझं नाव जयदीप जाधव आणि मित्रांनो, आज आपण आहोत ट्रेंड्स कार वाशी नवी मुंबई मध्ये. आणि मित्रांनो, या डीलरची ही खासियत आहे की इथे तुम्हाला सर्व सर्टिफाईड गाड्या मिळतात आणि मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे गाड्या मिळून जातात. आणि गाड्यांची जी कंडिशन आहेत त्या टॉप कंडिशन आहेत, नक्कीच तुम्हाला गाड्या आवडतील. आणि ट्रेंड्स कारमधून आज आपल्याबरोबर, तुम्हाला माहितीच असेल, कीर्ती जाधव मॅडम इथे आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत, आपल्याला गाड्यांबद्दल एक एक करून माहिती देतील. तर मॅडम, कसे आहात तुम्ही? मस्त. तुम्ही सगळे कसे आहात? तुमचे व्ह्यूअर्स कसे आहेत? सर्व एकदम मजेत. तर मॅडम, दसरा दिवाळी येते, तर काय घेऊन आले? दसरा पण येतोय, ऑफर्स आहेत कस्टमर साठी भरपूर, गाड्याचे कलेक्शन पण खूप चांगले आहेत माझ्याकडे बघायला गेले तर. म्हणजे एक्सयूव्ही पासून आयटेन आहे, ग्रँड आयटेन आहे, 2 डिझायर आहेत माझ्याकडे, डिझेल पण आहेत, पेट्रोल पण आहेत. म्हणजे ऑप्शन जे कस्टमर्सना हवे आहेत ते सर्वच मिळतील. फॉर्च्युनर आहे, इको गाडी आहे माझ्याकडे. तर या सर्व डिमांडेड गाड्या मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडलं तर नक्की लाईक करा. तर मॅडम, सुरू करूया मग? हो, चालेल चालेल, सुरू करूया. तर मित्रांनो, पहिलीच गाडी आपल्याकडे अल्टो आहे आणि ती पण कंफर्टेबल सीएनजी मध्ये, बरोबर? मारुतीची अल्टो आहे, 2014 ची आहे ही. अच्छा. आणि 57 जेन्युइन किलोमीटर गाडी ही चालली आहे. बघू शकता कलर पण तुम्ही गाडीचा बघू शकता, फार सुंदर आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे, कंपनी फिटेड सीएनजी आहे. आपण फर्स्ट पण एक दाखवली होती सीएनजी, सो ही सेकंड माझी सीएनजी गाडी आहे. अजून एक सीएनजी गाडी आहे, ती ग्रे कलर होती, हा ऑरेंज कलर आहे माझ्याकडे. आणि फर्स्ट ओनर गाडी आहे, इन्शुरन्स पण गाडीचा व्हॅलिड आहे, प्राइस तशी निगोशिएबल आहेच म्हणा, तशी 3,25 गाडीची प्राइस आहे. पण जी बेस्ट ऑफर देण्याचा प्रयत्न असेल ती बेस्ट ऑफर देण्याचा प्रयत्न करेन मी. 3,00,000 करा मॅडम. हा, 3,00,000 मी करेन. आणखी 2-5 जर माझ्याकडे शक्य झालं तर तेही कमी करण्याचा प्रयत्न करेन. 3,00,000 तुम्हाला अल्टो गाडी मिळते, कंपनी फिटेड सीएनजी मध्ये, 2014 ची गाडी आहे. पुढे आपल्याकडे ग्रँड आयटेन दिसते ग्रे कलर मध्ये, हिची काय माहिती आहे? हुंडाईची ग्रँड आयटेन आहे, 2013 सालातली गाडी आहे ही. 63 जेन्युइन किलोमीटर गाडी चालली ही, पेट्रोल गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, इन्शुरन्स पण गाडीचा व्हॅलिड आहे. आणि तशी प्राइस आहे ह्याची 395 आहे, पण कस्टमरसाठी 375 मी बेस्ट ऑफर देण्याचा प्रयत्न करेन. 3,75,000 त्यांच्यासाठी, सबस्क्रायबर जे असतील ते. फक्त आपल्या ऑडियन्ससाठी गाडीची किंमत 3,75,000 रुपये आहे. ग्रँड आयटेन 2014 गाडी, सॉरी 13 गाडी आहे, 2013 गाडी. तर नक्कीच या गाडीसाठी लवकर लवकर फोन करा. मित्रांनो, पुढची गाडी आपल्याकडे मारुतीची इको आहे, ज्याची जास्त डिमांड असते नेहमीच मार्केटमध्ये. आणि आपल्याला मॅडम भरपूर कमेंट येतात, इको दाखव मॅडमने इथे उपलब्ध केलेली आहे इको. तर काय माहिती आहे, इको आहे 2018 मधली आहे, म्हणजे नवीनच आहे, नवीनच गाडी आहे, 21,000 जेन्युइन किलोमीटर चालली, सीएनजी गाडी आहे ही. ओके. फर्स्ट ओनर आहे गाडी ही, पण इन्शुरन्स पण ह्याचा व्हॅलिड आहे. 5-सीटर गाडी आहे ही, 5-सीटर विथ एसी. आणि तशी गाडीची प्राइस तशी 5,00,000 रुपये, पण गाडीची प्राइस तशी आपण कमी होईल. आणखी गाडीची किंमत इथे कमी होऊन जाईल, 5,00,000 मारुतीची इको गाडी मिळते कंपनी फिटेड सीएनजी मध्ये. आणि नवीन गाडी आहे 2018 ची गाडी, लेटेस्ट गाडी. आणि फक्त मध्ये जशी कस्टमर्सना हवी आहे, बरोबर, म्हणजे ब्रँड न्यू कंडिशन मध्ये गाडी आहे, गाडीला साधा एक स्क्रॅच पण नाही आहे. आणि फक्त 21,000 किलोमीटर गाडी चालले. पुढे आपल्याकडे बजेट सेगमेंट मध्ये एक आयटेन गाडी आहे, हुंडाईची 2012 सालातली गाडी आहे ही. Okay. हा पेट्रोल गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे, चालली पण फार कमी गाडी ही, म्हणजे जास्त रनिंग पण नाही झाली, इन्शुरन्स वगैरे पण गाडीचं व्हॅलिड आहे. तशी तर गाडीची प्राइस तशी 3,25 आहे, पण मी कमी करेन कस्टमरसाठी, जे बेस्ट ऑफर देण्याचा प्रयत्न असेल तो देण्याचा प्रयत्न करेन. 3,25,000 तुम्हाला आयटेन गाडी मिळते, 2012 ची गाडी, पेट्रोलमध्ये गाडी आहे, तर फोन करू शकता. तर मित्रांनो, एक आयटेन बघितली, आपल्याकडे अजून एक आयटेन आहे आणि सीएनजी मध्ये ही, बाहेरून सीएनजी हिला लावलं आहे. 12 सालातली ही गाडी आहे माझ्याकडे, 75 जेन्युइन किलोमीटर चालली, सीएनजी कंपनी, म्हणजे कंपनी फिटेड नाही आहे, बाहेरून सीएनजी यायला लागलाय. सेकंड ओनर गाडी आहे, इन्शुरन्स पण 2023 पर्यंत याचा व्हॅलिड आहे. तशी गाडीची प्राइस तशी 3,25 आहे, पण मी प्रयत्न करेन कस्टमर्सना 3-3.10 पर्यंत देण्याचा प्रयत्न करेन, सगळं इन्क्लूड. 3,10,000 हुंडाई आयटेन सीएनजी मध्ये 2012 ची गाडी आहे, तर या गाडीसाठी फोन करू शकता.
SX4 आहे, 2007 मधली गाडी आहे माझ्याकडे, 2007 मधली. ग्रँड टॅक्स पासिंग मी ह्याचं केलं आहे, 27 पर्यंत ही झाली आहे आता पासिंग ह्याचं. अशी तर ही 1 लाखभर चालली आहे गाडी, म्हणजे कारण 7 मधली गाडी असल्यामुळे जेन्युइन किलोमीटर माझ्याकडे जे आहेत तेच आहे. इथे गाडीची बेस्ट ऑफर म्हणण्याचा प्रयत्न कराल तर तशी गाडीची प्राईस 2,20 आहे, पण मी 2 मध्ये फायनल कस्टमर्सनाही देऊन टाकेन, ट्रान्सफर वगैरे सर्व मिळून. 2 लाखात तुम्हाला SX4 मिळते, 2007ची गाडी, पेट्रोलमध्ये गाडी आहे आणि 1 लाखाच्या आसपास गाडीचे किलोमीटर झाले. पण 2007ची गाडी असून पण मित्रांनो गाडीची कंडिशन मला वाटणार पण नाही गाडी 2007ची आहे, कारण गाडीची कंडिशन खूप छान आहे. तुम्ही येऊन इथे चेक करू शकता आणि टायरची कंडिशन सुद्धा चांगले आहेत, अवेलेबल 80% टायर्स अवेलेबल आहेत त्यांचे. जर तुम्हाला एक कमी बजेटमध्ये जर तुम्हाला मोठी गाडी पाहिजे असेल, सिडान गाडी पाहिजे असेल, तर ही गाडी कन्सिडर करू शकता, बेस्ट ऑफर आहे. तर जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलंय की या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला 2 स्विफ्ट डिझायर गाड्या दाखवणार आहोत, तर आपल्याकडे इथे आहेत उपलब्ध, एक व्हाईट कलरमध्ये आणि एक ब्लॅक कलरमध्ये, आणि एक डिझेल आणि एक पेट्रोल आहे. ही कोणती आहे? ही पेट्रोल गाडी आहे, 79 जेन्युइन किलोमीटर चालली, 2012-12 सालातली आहे. ही पेट्रोल गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, इन्शुरन्स पण ह्याचं व्हॅलिड आहे. तशी 4-25 गाडीची प्राईस आहे, पण 4 पर्यंत येते ही तुम्हाला. 4 लाखात स्विफ्ट डिझायर 2012ची गाडी, VX आहे पेट्रोलमध्ये, आणि मागे पुढे जी गाडी उभी आहे ती डिझेलमध्ये गाडी आहे, आणि एकदम फुल ब्लॅक कलरमध्ये गाडी आणली. व्हाईट आहे ही, ब्लॅक आहे माझ्याकडे. फर्स्ट ओनर गाडी आहे ही, जेन्युइन 37 किलोमीटर चालली ही गाडी, म्हणजे काहीच नाही चालली, फार कमी चालली, टायर्स वगैरे सर्व अवेलेबल आहे त्याचे, व्हॅलिड आहेत. इयर कोणते? 2012. सेम ही 12ची पण आहे, ही पण 12ची आहे, ही ब्लॅक कलर, ही व्हाईट. व्हाईट कलर जी आहे ती पेट्रोल आहे माझ्याकडे, ब्लॅक कलरमध्ये जी डिझेल आहे, राईट. आणि ही फर्स्ट ओनर गाडी आहे, ह्याची प्राईस पण सेम आहे, 4.25 गाडीची प्राईस आहे, 4 मध्ये पण क्लोज होते तुम्हाला. 4 लाखात तुम्हाला स्विफ्ट डिझायर गाडी मिळते, जी डिझेल मध्ये गाडी आहे 2012ची. आणि नेक्स्ट गाडी आहे 2013ची, हुंडाईची इऑन गाडी आहे ही, 40,000 जेन्युइन किलोमीटर चालली आहे ही गाडी. अच्छा, फर्स्ट ओनर गाडी आहे, इन्शुरन्स पण गाडीचा व्हॅलिड आहे. प्राईस तशी 2,35 आहे, पण गाडीची म्हणजे बेस्ट प्राईस आहे 2,20 पर्यंत गाडी ही क्लोज होऊ शकते कस्टमर्ससाठी. 2,20,000 हुंडाईची इऑन गाडी मिळते, 2013ची गाडी आहे, तर नक्कीच फोन करा. त्या व्हिडिओच्या शेवटच्या 2 गाड्या आपण 7 सीटर दाखवणार आहोत, मोठ्या गाड्या आहेत. आपल्याकडे फॉर्च्युनर आहे, तर 2010ची आहे, डिझेल आहे ही. बघू शकता तुम्ही गाडीकडे, म्हणजे कस्टमरच्या भरपूर डिमांडमध्ये असतात की मोठ्या गाड्या, XUV म्हणा किंवा फॉर्च्युनर म्हणा किंवा इको जी तुम्हाला मी दाखवली, त्या गाड्या सगळ्या डिमांडच्या असतात. सो ती पण आहे, म्हणजे ही 9 लाख तर गाडीची प्राईस आहे तशी, पण प्राईस निगोशिएबल आहे. किती चालली मॅडम अशी गाडी? ती चालली ते 1 लाख चालली ही गाडी, पण 1,08,000 पर्यंत चालली ही गाडी, आणि गाडीचं इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे. 2010ची फॉर्च्युनर तुम्हाला 9 लाखात मिळते, आणि गाडीची कंडिशन तर छानच आहे, आणि सर्व सर्टिफाईड गाडी आहेत, डिझेलमध्ये गाडी आहे, तर या गाडीसाठी फोन करू शकता. आता आपण पुढच्या गाडीकडे जाऊया. तर मित्रांनो, या व्हिडिओची शेवटची मोठी गाडी आपल्याकडे XUV आहे 7 सीटरमध्ये. म्हणजे तुमचं कुटुंब मोठं असेल तर आपल्याकडे फॉर्च्युनर, XUV यासारख्या मोठ्या गाड्यासुद्धा उपलब्ध आहेत. तर काय माहिती आहे मॅडम? 2015ची आहे XUV, डिझेल गाडी आहे, 64 जेन्युइन किलोमीटर चालली आहे गाडी ही डिझेलमध्ये सुद्धा. हो, गाडीची प्राईस अशी 8 लाख रुपये आहे, पण मी 7,75 मध्ये तुमच्या कस्टमर्सनं क्लोज करू शकते ही गाडी. 2015ची XUV 500 गाडी, डिझेलमध्ये गाडी आहे, 7,75,000 तुम्हाला गाडी मिळेल, आणि 64,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. सर्वच गाड्या कशा सर्टिफाईड असल्यामुळे नाही किलोमीटर तुम्हाला रिव्हर्स मिळतील, नाही गाडीचे कुठले पार्ट चेंज मिळतील. म्हणजे राईट चॉईस ब्रँड आहे, त्यांच्याकडनं आमचा टायअप आहे, त्याच्यापासून कशी सर्टिफाईड होऊनच गाडी माझ्या इथे उभी राहते. तर मित्रो, या सर्व गाड्या इथे उपलब्ध आहेत, याच्या व्यतिरिक्त पण भरपूर गाड्या आहेत, त्या गाड्या आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि फोन करा. तर मॅडम, आता आपण व्हिडिओ संपवतोय, तर त्याच्या आधी काय बोलायचं आहे? तसं म्हणायला गेलं तर माझ्याकडे लोन अवेलेबल मिळतं, लोन फॅसिलिटी आहेत माझ्याकडे. म्हणजे 80% लोन कस्टमर्सनं मी बहुतेक शक्यतो करून देते. सिबिल स्कोर जर 750 असेल कस्टमरचा, तर काही काहींचं 90% सुद्धा लोन होतं. म्हणजे डिपेंड आहे त्यांच्या सिबिल स्कोरवरती आणि इन्कमवरती. बँक स्टेटमेंट वगैरे जे असेल, जर स्ट्रॉंग असेल तर कस्टमर्सनं लोन मिळणार म्हणजे सहज अवेलेबल होतं कस्टमरसाठी. आणि त्याच्यापेक्षा त्याच्यासाठी 10 आणि 11 वर्षी गाडी माझ्यासाठी हवी आहे, कारण त्यावरती पटकन लोन होतं. 10 वर्ष ऑलरेडी झालेले असतात गाडीसाठी, म्हणून जर वर्षी गाडी असेल तर लोन होणार. आणि बघायला गेलं तर म्हणजे लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स जे असतील ते मी कस्टमर्सना त्यावेळेस सांगेनच. आणि डिलेवरीच्या आधी माझ्याकडनं पूर्ण गाडी सर्टिफाईड होते, इन्स्पेक्शन गाडीचं होतं. म्हणजे मेन माझ्या शीटच आहे ते इन्स्पेक्शनचं, की गाडी पूर्ण चेक पॉईंट्स आहेत, सर्व चेक होतं, त्याच्यानंतरच गाडी हँडओव्हर मी डिलेव्हरी देते कस्टमर्सना. तर या सर्व सर्व्हिसेस मित्रांनो तुम्हाला ट्रेन्स कार वाशी नवीमध्ये मिळून जातात. या डिलरची
कॉन्टैक्ट नंबर आणि ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर कोणती गाडी आवडली तर नक्की फोन करा, सर्व किमती निगोशिएबल असणार आहेत। तर हा व्हिडिओ बेस्ट ऑफर होणार तुमच्या सबस्क्रायबर्ससाठी आणि व्ह्यूअर्ससाठी, जे तुमचे चॅनलचं नाव घेणार त्यांच्यासाठी जे बेस्ट ऑफर देता येईल ती मी देण्याचा प्रयत्न करेनच कस्टमर्सना। तर मित्रांनो मॅडम एकदा सबस्क्राईब करायला सांगा मॅडम। हां, जे चॅनल ज्यांनी चॅनलचं नाही लाईक नाही केलं सबस्क्राईब नाही केलं त्यांनी जरूर करा, म्हणजे जर माझे आणखीन व्हिडिओज जर बघायची इच्छा असेल तर मग नक्की आणखीन व्हिडिओ बघायला मिळते, सबस्क्राईब कर नक्कीच करा त्या। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा। तर आज या व्हिडिओमध्ये एवढंच, तर माझं नाव जयदीप, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।